येत्या 10 सप्टेंबरला जळगावमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडेल. 8 सप्टेंबरला अहमदनगरमध्ये उद्धव ठाकरे दुष्काळी पट्ट्याची पाहणी करणार आहेत आणि दुष्काळी पट्ट्याची पाहणी केल्यावरती 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे जळगावला जातील आणि जळगावात सभा घेतील. उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. 10 सप्टेंबरला ते जळगावमध्ये आहेत तर 8 सप्टेंबरला अहमदनगरमधल्या काही गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरती जात ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील. महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहेत. या दुष्काळी भागाची पाहणी उद्धव ठाकरेंकडनं केली जाईल आणि 8 तारखेच्या अहमदनगर दौऱ्यानंतर 10 सप्टेंबरला ते जळगावात सभा घेतील. अधिक माहिती वेदांत नेट देतात. वेदांत, 8 ते 10 सप्टेंबर हा दौरा कसा असेल उद्धव ठाकरेंचा? ज्ञानदा, मागील महिन्यामध्ये हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतली होती आणि त्यानंतर आता जळगावात 10 सप्टेंबरला ही जाहीर सभा घेतली जाईल. याआधी आपण बघितलं तर 8 सप्टेंबरला नगर जिल्ह्यात म्हणजे पुंचांबा, त्यासोबतच कोपरगाव आणि राहता या तालुक्यातील जे दुष्काळग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत. 1 दिवसाचा हा सगळा दौरा असेल आणि त्यानंतर 10 सप्टेंबरला जळगावमध्ये 1-2 ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम असतील आणि त्याच दिवशी जाहीर सभा ही जळगावात घेतली जाईल. एकीकडे लोकसभा न्याय बैठका ठाकरे गटाकडनं घेतल्या जातात तर दुसरीकडे सभा सुद्धा घेतल्या जातात आणि या सभेतून एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्या तर जाणून घेतल्या जातील, त्याशिवाय सरकारला सुद्धा प्रश्न विचारले जातील. कारण हिंगोलीच्या सभेमध्ये सुद्धा टीका सरकारवर केली होती आणि त्यानंतर आता जळगावच्या सभेमध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार ते पाहावं लागेल. धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.